लोकसंदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मी अक्रम शेख पाहुयात आजच्या ठळक घडामोडी. धनाजी कोळपे यांचा वाढदिवस साधेपणाने पण उपयुक्त उपक्रमाने साजरा. वाढदिवस हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचा दिवस असतो. प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने हा दिवस साजरा करतात. काही जण मात्र दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर फुललेल्या समाधानात आपला आनंद शोधतात. असाच एक वाढदिवस गुरुवारी सांगली इथं साजरा झाला. शिवसेनेचे माजी शहर विभाग प्रमुख श्री धनाजी भगवान कोळपे यांनी केक पार्टी अशा रूढ पद्धतीला फाटा देत आपला वाढदिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला. थंडीचा कडाका लक्षात घेऊन कोळपे यांनी वाल्मिकी आवास योजनेच्या नागरिकांना ब्लँकेट तसंच लहान मुलांना आकर्षक स्वेटरचं वाटप केलं. आपल्याप्रमाणेच इतरांनाही सुखाची उब मिळावी या उदात्त हेतूने धनाजी कोळपे यांनी वाढदिवस साजरा केला. मागील वर्षीही कोळपे यांनी चादरी, वह्या, पेन, सायकल वाटप आणि अन्नदान केले होते. नागरिक आणि लहान मुलांच्या चेहऱ्यावर उमललेल्या हास्याने आपल्याला समाधान आणि वाढदिवसाचा खरा आनंद मिळाल्याची भावना यावेळी धनाजी कोळपे आणि इतरांच्या बोलण्यातून व्यक्त झाली. या प्रसंगी जिल्हा प्रमुख संजय बापू विभूते, शंभूराज काटकर, विराज पाटील इत्यादी उपस्थित होते. शिवसेनेचे आमचे अतिशय तगडचे कार्यकर्ते आणि माजी उपशहर प्रमुख धनाजी कोळपे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज या ठिकाणी वाल्मिकी आवास योजनेमध्ये लहान मुलांना आज इतक्या कडाक्याची थंडी पडते आणि खऱ्या अर्थानं एक चांगला उपक्रम धनाजी कोळपेने या ठिकाणी आपल्या स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोठा गाजावाजा न करता लहान मुलांना स्वेटर वाटप या ठिकाणी करण्याचा उपक्रम राबवला. त्याबद्दल मी त्याचं मनापासून आभार मानतो की खऱ्या अर्थानं पार्टी करणे, दंगा करणे, मोठा गाजावाजा करणे या सर्व गोष्टीला फाटा देत गोरगरिबांच्या बरोबर आपला वाढदिवस अतिशय साध्या पद्धतीनं आणि त्यांना मदत करून त्यांच्या भावनांचा आदर करून त्यांना या थंडीपासून कुठेतरी या लहान लेकरांना आधार मिळाला पाहिजे, कुठेतरी मायेची ऊब आली पाहिजे अशा पद्धतीचं काम धनाजी कोळपे यांनी केलेलं आहे. त्यांना मी शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं या सर्व कुटुंबांच्या वतीनं वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो. सांगलीतील आमचे शिवसेनेचे माजी उपशहर प्रमुख आणि माझ्याबरोबर कायम सावलीप्रमाणे असणारे धनुभाऊ कोळपे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक सामाजिक उपक्रम आज राबवण्यात आला. मी माझ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक काम करत आहे. गेल्यावेळी मी गरिबांना चादरी, स्वेटर, कपडे आणि जेवण वाटप केलं होतं. त्यावेळी मी असाच उपक्रम राबवला की मला लोकांनी सांगितलं की लोकांना पारख्या मुलांना स्वेटरची गरज आहे. मग मी काय केलं तर सगळीकडे माहिती घेऊन विचार केला की ह्या गोष्टीवर आपण काय तर आता वाढदिवसानिमित्त केलं पाहिजे. म्हणून मी जिल्हा प्रमुख आहेत बापू आणि परत शंभूदादा काटकर आहेत ह्या सगळ्यांना मी बोललो. मग त्यांनी म्हणजे काय करायचं असेल तर करूया आपण सगळी मिळून. मग मी वाल्मिकी आवास इथे आलो आणि पारख्या मुलांना जे बघून मी स्वेटर वाटप केलं.